आजकाल राजकारणात सत्ताधारी नेत्यांवर मंत्र्यांवर टीका टिप्पण्या करताना टीकेचा रोख कधी त्यांच्या कुटुंबावर जातो कळत नाही आताच निमित्त म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर सातत्याने टीका होतीये त्या भलेही राजकारणात आहेत पण पतीच्या राजकीय पदाचा त्या पुरेपूर फायदा घेतात सत्ता उपभोगतात असे आरोपही त्यांच्यावर होतात कधी त्या त्यांच्या गाण्यामुळे चर्चेत येतात तर कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गाजतात पण या साऱ्यांना अपवाद म्हणून मेस चालवून नवऱ्याची साथ देणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी देखील कधीकळी गाजल्या होत्या आणि पंडित नेहरूंसारख्या मोठ्या नेत्याच्या शाबासकीची थापही पदरी पाडून घेतली होती ते मुख्यमंत्री होते मारोतराव कन्नमवार आणि त्यांच्या अर्धांगिनी गोपिकाबाई कन्नमवार अर्थातच हा गोपिकाबाई कन्नमवार यांचा किस्सा काय होता सांगते नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल दुडू चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका गरीब कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला दादासाहेबांनी कधी काळी वृत्तपत्र विकून आणि काँग्रेस कमिटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर झोपून दिवस काढले सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्याही धनवंत वा सुखसंपन्न जातीचं पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत केलेली वाटचाल कुणालाही थक्क करणारीच होती केवळ अठराव्या वर्षी मारुतराव ज्यांना सारेजण दादा म्हणत असायचे त्यांचा गोपिकाबाई यांच्याशी हिंगणघाट या ठिकाणी विवाह झाला बऱ्यापैकी सधन कुटुंबातल्या गोपिकाबाई मारुतरावांच्या चंद्रमौली संसारात हळूहळू रमत गेल्या नवऱ्याच्या घरी अठरा विश्व दारिद्र्य असताना गोपिकाबाईंनी मोठ्या जबाबदारीने संसार चालवला त्याकरता प्रसंगी त्यांनी रुपये महिना पगाराची नोकरी सुद्धा केली आपल्या नवऱ्याच्या राजकीय कार्यात सुद्धा गोपिकाबाईंची साथ होती साली अधिवेशन पत्नी गोपिकाबाई कन्नमवार यांची या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या का अध्यक्ष होत्या गोपिकाबाईंना सगळे ताई साहेब कन्नमवार म्हणत असायचे या अधिवेशनाचं यजमान पद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवार यांच्याकडे होतं पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबरवाहीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मोकळ्या मनाने प्रशंसा केली होती काँग्रेस नेतेच काय तर खुद्द पंडित नेहरूंनी सुद्धा काढले होते शाबासकीची दिली होती पण या स्तुतीने गोपिकाबाई नाही हे पुढे घडलेल्या गोष्टींवर लक्षात येतच ऑक्टोबर एकोणीशे चौसष्ट या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला एका महिन्याच्या अंतराने त्यांच्या जीवनावर साहित्य भूषण तुना काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचं प्रकाशन होत नागपूरच्या चिटणीस पार्कवरती तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण या सोहळ्यासाठी आले होते त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला शांताराम पोटदुके आणि पत्रकार सुरेश द्वादशीवार नागपूरच्या जुन्या एसटी स्टँडवर गेले होते तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या त्यांना दिसल्या हातात एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस टीच्या तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसं बेदखल उभं राहिलेलं पाहून त्या दोघांनाही गलबलून आलं मग त्यांच्यातल्याच एकाने त्यांना जबरीनेच तिकीट काढून दिली आणि त्यांना बसमध्ये बसवलं तीच अर्धांगणी जिने नवऱ्याला साथ देत एकेकाळी वरोऱ्याच्या रस्त्यालगत खानावळ चालून आपली आणि आपल्या कुटुंबाचं गुजराण करण्याचं प्राक्तन अनुभवलं होतं खडतर परिस्थितीतही खचून न जाता जनसेवेचं निर्व्याजी काम करून पंडित नेहरूंसारख्या मोठ्या नेत्याच्या शाबासकीची थापही पदरी पाडून घेतली होती अशी ही व्रतस्थ स्त्री शेवट पर्यंत आपल्या पतीप्रमाणे स्वच्छ प्रतिमा घेऊनच जगली आज असं एखाद्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोला जगता येणं केवळ आणि केवळ अशक्यच आहे असो तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका